ज्ञानेश्वर मुळे फाउंडेशनच्या वतीनं जिल्ह्यात विविध सामाजिक उपक्रम राबवण्यात येत आहेत या फाउंडेशननं हातकणंगले तालुक्यातील निल्लेवाडी आणि शिरोळ तालुक्यातील बस्तवाड ही गावं दत्तक घेतली आहेत या गावांच्या सर्वांगीण विकासासाठी फाउंडेशन काम करत आहे फाउंडेशनच्या वतीनं शेतकऱ्यांच्या उन्नतीसाठी विविध उपक्रम राबवण्याचा निर्णय घेतलाय अशी माहिती फाउंडेशनचे अध्यक्ष अनिल नानिवडे यांनी पत्रकार परिषदेत दिली ज्ञानेश्वर मुळे फाउंडेशन विविध सामाजिक उपक्रम राबवण्याचा सा निर्णय घेतलाय दोन हजार एकोणीस साली आलेल्या महापुरात नुकसान झालेल्या हातकणंगले तालुक्यातील निल्लेवाडी आणि शिरोळ तालुक्यातील बस्तवाड ही गावं फाउंडेशननं दत्तक घेतली आहेत या गावातील मदत करून त्यांचं पुनर्वसन करण्याचा फाउंडेशन प्रयत्न केलाय अशी माहिती अध्यक्ष अनिल नानिवडे यांनी पत्रकारांशी बोलताना दिली शेतकऱ्यांचा आर्थिक स्तर उंचावण्यासाठी आता फाउंडेशन काम करणार आहे त्यासाठी शेतकऱ्यांनी ऊस पिकाऐवजी बांबू लागवड आणि अॅग्रो गॅस यासाठी गावागावा या जाऊन शेतकऱ्यांना प्रवृत्त केलं जाणार आहे बांबू आणि अॅग्रो गॅससाठी बाजारपेठही मिळवून दिली जाणार आहे सांगूलपणाची चळवळ यशस्वी करण्यासाठी आंतरराष्ट्रीय कीर्तीचे प्रशिक्षक सतीश देशमुख ज्ञानेश्वर मुळे फाउंडेशनचे ब्रँड अँबॅसेडर म्हणून काम पाहणार आहेत असं नानिवडे यांनी सांगितलं आपल्या ज्ञानाचा फायदा फाउंडेशनच्या माध्यमातून शेतकरी तसंच सर्वसामान्य लोकांना देणार असल्याचं सतीश देशमुख यांनी सांगितलं पत्रकार परिषदेला प्रतिभा शिंगारे उपस्थित होत्या